वही इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। जवान फिल्म देखने के लिए ढोल ताशों के साथ कल विवियाना मॉल में जितेंद्र अवार्ड और युवाओं के साथ पहुंचे थे। जितेंद्र अवार्ड ने आज के युवा पीढ़ी को जवान फिल्म देखने के लिए जो है प्रोत्साहित कर रहे हैं और कल युवाओं के साथ जवान फिल्म देखने के लिए ढोल ताशों के साथ हॉल में नाचते हुए नजर आए। आपको बता दें कि एनसीपी विधायक जितेंद्र अवार्ड ने 10 दिनों तक जवान फिल्म मुफ्त दिखाने का ऐलान किया है। फिल्म अभिनेता शाहरुख खान की फिल्म जवान राजनीतिक रंग लेते हुए भी अब दिखाई दे रही है। इस फिल्म को देश के ताज़ा हालात और देश में घटित हो रही अलग अलग घटनाओं से जोड़कर देखा जा रहा है। शरद पवार की एनसीपी पार्टी के विधायक जितेंद्र अवार्ड ने जवान फिल्म को देश की युवा पीढ़ी को मुफ्त दिखाने का ऐलान किया है और विधायक जितेंद्र अवार्ड का मानना है कि फिल्म से दुनिया भर के युवा प्रभावित नजर आ रहे हैं और इस फिल्म के माध्यम से एक अच्छा संदेश भी दिया जा रहा है। इसमें देश के सभी राजनीतिक, सामाजिक, शैक्षणिक परिस्थितियों पर टिप्पणी भी की गई है। विधायक जितेंद्र अवार्ड का मानना है कि यह फिल्म युवाओं के लिए एक मार्गदर्शक साबित होगी। हमारे यहाँ के युवा इस फिल्म को देख सकें, इसलिए हमने युवाओं के लिए 10 दिनों के लिए इस फिल्म को मुफ्त दिखाने का आयोजन किया है। जितेंद्र अवार्ड ने अपने बयान में ये भी कहा है कि वो नहीं चाहते कि लोग ऐसी फिल्में देखें जिसमें नस्लवाद, धर्म के प्रति नफरत, ईर्ष्या और एक दूसरे से इंतहा नफरत दिखाने की बात रखी जाती है, बल्कि हम ये चाहते हैं कि जिस फिल्म में देश के प्रति प्यार और सम्मान को बताया जाता है, जिस फिल्म में ये पूछा जाता है कि वोट किसे करना है और उत्तर भी सकारात्मक बताया जाता है, इस तरह की फिल्म देखनी चाहिए। इससे एक दिशा मिलती है और विचारों में भी बदलाव आता है। विधायक जितेंद्र अवार्ड ने जवान फिल्म के अलावा और अन्य तमाम मुद्दों पर प्रेस कॉन्फ्रेंस में क्या बताया है, आपको सुनाते हैं। जगभरातली तरुणाई जवान या पिक्चरनी प्रभावित झालेली दिसते। एक चांगला संदेश या पिक्चर मधून जातोय आणि देशाची राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सगळ्याच परिस्थितीवर भाष्य केलंय आणि हा सिनेमा, हा चित्रपट तरुणांना मार्गदर्शक ठरेल असा असल्यामुळे तरुणांनी हा पिक्चर पाहावा यासाठी आम्ही हा कार्यक्रम, म्हणजे हा पुढच्या 10 दिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि 18 ते 25 या वयोगटातील तरुणांना हा पिक्चर दाखवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। ज्याच्यातनं जातीवाद, ज्याच्यातनं धर्मद्वेष हे सगळं दाखवलं जातं, ते पिक्चर लोकांनी बघू नये अशी माझी इच्छा आहे। ज्याच्यातनं देशाप्रती प्रेम, देशाप्रती आदर, जिथे हे विचारलं जातं की तुम्ही मतदान कोणाला कराल आणि त्याची उत्तरं पॉझिटिव्हली दिली जातात की सुशिक्षित माणूस असला पाहिजे, त्याला सहानुभूती असली पाहिजे समाजाबद्दल, त्याला कणव असली पाहिजे समाजाबद्दल, असे पिक्चर लोकांनी पाहावेत, त्याच्यानी एक दिशा मिळते, एक मानसिक थोडस विचार करण्याची एक चालना मिळते, असे पिक्चर जरूर पाहा। कुठला येऊ द्या ना, असं आहे की वॅक्सिन बनवली ती कंपनी पुण्यातली आहे, सिरम नावाची कंपनी आहे, पुनावाला नावा त्याचे ओनर आहेत, ती एका प्रायव्हेट कंपनीनी बनवलेली आहे, चांगले ना का वाईट आहे। मागच्या अनेक दिवसांपासून कळवा रुग्णालयातली मृत्यू होत्याची चौकशी चालू आहे, आता अजून चौकशीचा अहवाल काही येत नाहीये, काल देखील मृत्यू झालेला आहे, परवा देखील मृत्यू झाला, कळवा हॉस्पिटल नाही तर ते मृत्यूचा सापळा असलेली जागा आहे, त्याबद्दल जेवढं बोलत जेवढं न बोललेलं बरं आहे। महाविकास आघाडीचे नेते संजय गाडगेकर यांनी आरोप केलेला आहे प्रशासनाची दिशाभूल काही अधिकारी करतात, महानगरपालिकेच्या आयुक्तांची दिशाभूल केली जाते, अधिकृत बांधकामात किंवा आणखी अनधिकृत बांधकामात तर त्याला काय अर्थ, म्हणजे पेवच सुटलाय, म्हणजे महानगरपालिका आयुक्तांचं अस्तित्वच नाही आहे।
वाईट वाटतं मला, एक आय एस अधिकाऱ्याचं अस्तित्वच नाहीसं झालंय. म्हणजे 300 रुपये स्क्वेअर फीटच्या हिशोबाने जर बिल्डिंग बांधल्या जात असतील तर मग या शहराचं वाटोळ व्हायला अजून 1-2 वर्ष खूप जाईल. पडणारच ना, पाणी कमी पडणार आहे कालांतराने, इलेक्ट्रिसिटी वरती ताण पडणार आहे, सिवरेज सिस्टम वरती. ह्याच्या पुढे तुम्हाला जिथे जिथे अनधिकृत बांधकाम सुरू आहे तिथे ते तुम्हाला तुमचे जे मलनिस्सारण जे आहे ते तुम्हाला रस्त्यावर वाहताना दिसतील. म्हणजे तुम्हाला चालताना पण असं नाक धरून चालावं लागेल. शहराचे कोणाला काळजीच नसेल तर त्याला आपण तरी काय करणार. त्या दिव्यामधली परिस्थिती जाऊन बघा, दिव्यामध्ये एकही रस्ता नाही जिथनं मलनिस्सारण म्हणजे मळाच्या वाहिनी या रस्त्यावरनं वाहत नाही. काय बोलायचं, आयुष्यमान भारत कार्यक्रमासाठी सर्व अधिकारी व्यस्त आहेत आणि हो, सगळ्यामध्ये सगळे व्यस्त असतात, त्यामुळे काय कशासाठी व्यस्त आहेत दिवस. तसं बघायला दिले जिम्मेदारी आता मग आयुक्तांनाच घ्यावी लागेल. उद्या एखादी जर लकी कंपाऊंड सारखी बिल्डिंग पडली तर माझी पहिली मागणी असेल की जेवढे अधिकारी आहेत आयुक्तांसकट त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. कारण आम्ही वारंवार सांगतो की अनधिकृत बिल्डिंग बांधल्या जात आहेत, दलदलीत बांधल्या जात आहेत, कुठलाही प्रॉपर त्याला ट्रीटमेंट नाही, त्याला सिमेंट सुकण्यासाठी दिवस नाही. 4-4 महिन्यामध्ये बिल्डिंग तयार केल्या जातात. जे एल एन टीला जमत नाही ते आपली पोरं हे ठाण्यामध्ये करून दाखवत आहेत. म्हणजे घर सर कळवा रुग्णालयामध्ये जो काही प्रकार घडलेला आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी 15 दिवसात अहवाल सादर करणार. मला कळवा रुग्णावरती काही बोलायचं नाही, तर ठाण्यातलं प्रशासन स्वतः महाराष्ट्र सरकार सिरियस नसेल तर आपण काय बोलायचं. येणार आहेत आता लवकरच निवडणुका येतील तेव्हा लोक काय उत्तर द्यायची ती देणार आहेत. मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी जवान बघावा आणि त्याच्यातनं जो काही पॉझिटिव्ह दाखवलं गेलंय त्या पॉझिटिव्हिटीच्या माध्यमातून जावं. तसंच 2 पत्रकार मित्रांचं मी अभिनंदनही केलं आहे, कदाचित तुमचे TV दाखवणार नाहीत. एक सोहित वर्मा नावाचा पत्रकार आहे, सोहित मिश्रा, त्याला तू अमुक प्रश्न विचार आणि राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेमध्ये गोंधळ घाल असं सांगण्यात आलं. त्यांनी सांगितलं मी हे करू शकत नाही आणि त्यांनी राजीनामा दिला. एक दुसरी पण पत्रकारी आहे सुप्रिया भारद्वाज, तिनेही तिला देखील हे सांगण्यात आलं की आजतकची, तिनेही सांगितलं मी हे करणार नाही. आणि पत्रकारितेच्या म्हणजे ताठ बाण्याने उभे राहिले, मणका ताठ ठेवला, त्याबद्दल या दोघांचा सत्कार करणं गरजेचं आहे आणि मी त्या दोघांनाही इथे बोलून ठाण्यामध्ये त्यांचा सत्कार आयोजित करणार. नितीन देसाई त्याच्यावरती अजित पवार यांचं ट्विटर अकाउंट जे आहे ते ट्विटरने सस्पेंड केलेलं आहे राष्ट्रवादीकडून मागणी होती. मला त्याच्या जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे, मुख्यमंत्री अध्यक्ष गेलेले नाही. जरांगे पाटलांची मागणी आहे की दोन्ही उपमुख्यमंत्री, मला काय त्याच्याबद्दल माहित नाही पण काल मी त्यांचं गांभीर्य बघितलं, ते म्हणाले चला आपण लवकर बोलूया, त्याला निघायचं इथं, त्यामुळे त्याचं गांभीर्य आपल्याला लक्षात येत. मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी जवान बघावा आणि त्याच्यातनं जो काही पॉझिटिव्ह दाखवलं गेलंय त्या पॉझिटिव्हिटीच्या माध्यमातून जावं. तसंच 2 पत्रकार मित्रांचं मी अभिनंदनही केलं आहे, कदाचित तुमचे TV दाखवणार नाहीत. एक सोहित वर्मा नावाचा पत्रकार आहे, सोहित मिश्रा, त्याला तू अमुक प्रश्न विचार आणि राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेमध्ये गोंधळ घाल असं सांगण्यात आलं. त्यांनी सांगितलं मी हे करू शकत नाही आणि त्यांनी राजीनामा दिला. एक दुसरी पण पत्रकारी आहे सुप्रिया भारद्वाज, तिनेही तिला देखील हे सांगण्यात आलं की आजतकची, तिनेही सांगितलं मी हे करणार नाही. आणि पत्रकारितेच्या म्हणजे ताठ बाण्याने उभे राहिले, मणका ताठ ठेवला, त्याबद्दल या दोघांचा सत्कार करणं गरजेचं आहे
आणि मी त्या दोघांनाही इथे बोलून ठाण्यामध्ये त्यांचा सत्कार आयोजित करा. अजित पवार यांचं ट्विटर अकाउंट जे आहे ते ट्विटर सस्पेंड केलेलं आहे, राष्ट्रवादीकडून मागणी होती. मला जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे, मुख्यमंत्री अद्याप गेलेले नाही. जरांगे पाटलांची मागणी आहे की दोन्ही उपमुख्यमंत्री. मला काय त्याच्याबद्दल माहित नाही, पण काल मी त्यांचं गांभीर्य बघितलं, ते म्हणाले चला आपण लवकर बोलूया, चला निघायचं आहे. त्यामुळे त्याचं गांभीर्य आपल्याला लक्षात येताना किती गंभीर आहेत ती गाई. जवान मोबाईल अलवा मुंबरा विधानसभाचे युवा विद्यार्थ्यांवर क्या जा रहा है, मतलब जितने विद्यार्थियों को अभी तक 2000 विद्यार्थियों ने अपना फॉर्म भरा है, मालूम नहीं अब कितने आएंगे. लेकिन 200 का थिएटर 200 का है, तो हर दिन 200 का शो 7 बजे का बुक किया गया है, उसके आगे बढ़ता जाए. मैं वही बोल रहा हूँ कि देश एक नई दिशा दिखाने का काम वो कर रहा है, देश के हालात के ऊपर ये पिक्चर बात कर रहा है और नौजवानों को ये समझना जरूरी है, इसलिए ये पिक्चर हम दिखा रहे हैं. देखो मैं वही बोल रहा हूँ कि तमाम विषयों के ऊपर उन्होंने हाथ रखा है, उंगली रखी है, तो नौजवान अगर देखेंगे तो भी उनकी मानसिकता भी तैयार हो जाएगी ना कि क्या हो रहा है, सवाल क्या हो रहा है, ये क्या हो रहा है का जवाब अगर उधर मिल रहा है तो जवानों ने देखना चाहिए. नौजवानों देखो अभी मौका तो सभी को मिलता है, ऐसा एक डायलॉग आया था याद है, बस समझ जाओ. महाराष्ट्र गवर्नमेंट 12 बंगले बना रहे, सी फेसिंग पागल का इतना बड़ा इशू है, 12 बंगले बन रहे हैं. आपकी सही क्या 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 12 बंगले बन रहे हैं नए स्पीकर्स के, 12 बंगले बन रहे हैं सी फेसिंग को लेकर. इधर नए बंगले बनाने को. अभी बंगले कम है क्या आमदारों को? हमारे मुख्यमंत्री स्वयं 2 बंगले में रह रहे हैं, एक वर्षा और दूसरा का है तो वृंदावन का नंदनवन. बंगले कम है क्या? ये अय्याशी मगरूरी सत्ता का, यानी सत्ताशी डोक्यात गेली आहे त्यांच्या, त्याच्यामुळे कुछ भी कर सकते है. ऐसा भी बोल सकते कि पूरी मंत्री समुंदर किनारे ही रहेंगे, यानी यहां से लेके बांद्रा तक पूरे बंगले ही बनाएंगे हम लोग. उसके लिए भरनी भी कर सकते हैं कि सिर्फ एक आइलैंड बनाए जहां से सिर्फ मंत्री रहेंगे. अच्छी बात है, प्रगतिशील महाराष्ट्र का उदाहरण है, जैसा वो दुबई में बनाया ना कुछ होटल बिटल बनाया जहाँ शाहरुख ने 70 करोड़ रुपए में लिया है, कुछ ऐसा भी बना मंत्रियों के लिए खास, एक 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 ऐसा टापू बनाओ, मजा आएगा. संसद मार्शल जो है उनके नौकरी अपना ड्रेस कोड पे कमल का निशान बनाया गया, आप किस तरीके से देखते हो? बहुत अच्छा है, प्रगतिशील महा देश का ये उदाहरण. अभी संसद में के कपड़ों पे भी बाप आपका निशान लगाओगे, अच्छा है ये तो नाम नहीं लिखवाया. त्याचाच अर्थ मुख्यमंत्री किती गंभीर आहेत मराठा आरक्षणाबद्दल, कळतं त्याच्यात. मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन अजून मागे गेलेलं नाही, तरी सुद्धा 1 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांचा विदेश दौरा सुद्धा ठरवण्यात आलेला. मी एवढा मुख्यमंत्र्यांचा पाठलाग करत नाही किंवा त्यांचे कार्यक्रम काय आहेत ते मला काय माहित नसतं, ये प्रश्न मला काय माहिती ते कधी आणि कुठे जाणार आहेत. अरे यार जवान पिक्चर देखो ना अभी, काय का कलवा. दुसरी बात, राज्य सरकार टोल मुक्त करने की बात की है, 1 अक्टूबर से टोल बढ़ने वाले हैं. अरे जीना महंगा होने वाला है, जिंदगी महंगी होने वाली है, अब क्या करेंगे उसके ऊपर, ये मार्ग बताओ.